सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। आज लोकसभा चुनाव के द्वितीय चरण के मतदान संपन्न होंगे, लेकिन उसके पहले किसी समाचार पत्र में भाजपा के 400 पार की घोषणा से दलित समाज में अस्वस्थता ऐसी खबर प्रकाशित की गई, जिसके विषय में जानकारी देते हुए भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम ने पत्र परिषद का आयोजन किया और जहां उन्होंने संबंधित को कारण बताओ नोटिस भेजी जाएगी ऐसी जानकारी दी है। भाजपा के प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता धर्मपाल मेश्राम ने आयोजित पत्रकार परिषद में कहा कि विकास कार्य करने के लिए भाजपा की ओर से साल 2024 के लोकसभा चुनाव में 400 पार का नारा दिया गया। उन्होंने आरोप लगाया कि कांग्रेस की ओर से इस नारे को लेकर मतदाताओं को गुमराह किया जा रहा है। संविधान बदलने के लिए भाजपा द्वारा इसका नारा देने का गलत प्रचार कांग्रेस की ओर से किया गया है। मेश्राम ने पत्र परिषद में कहा कि संविधान का बुनियादी ढांचा नहीं बदला जा सकता, इसका फैसला उच्चतम न्यायालय ने पहले ही दिया है, लेकिन 42वें संवैधानिक संशोधन के तहत इंदिरा गांधी ने संविधान की प्रस्तावना में संशोधन किया है। मेश्राम ने कहा कि 400 पार का नारा संविधान बदलने के दिए जाने का बयान देने वाले भाजपा उम्मीदवार पदाधिकारियों को कारण बताओ नोटिस दिया जाएगा, साथ ही साथ संबंधितों के खिलाफ कार्रवाई भी की जाएगी। पत्रकार परिषद में पूर्व विधायक डॉक्टर मिलिंद माने और पदाधिकारी मौजूद थे। सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने 13 जणांच्या कॉन्स्टिट्यूशनल बेंच पुढे हे सांगितलं की काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर ज्याला आम्ही आत्मा म्हणतो ते देखील कोणत्याही पद्धतीने बदलता येणार नाही, हे सर्वविदित आहे। यावरती अनेक पद्धतीच्या अनेक पातळ्यांवरती चर्चा झालेल्या आहेत, असं असताना देखील ज्या पद्धतीचा भ्रम पसरण्याचं काम काही विशिष्ट विरोधी पक्षातले लोक काही माध्यमांना प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून करतात, त्याविरुद्ध आज आम्ही या ठिकाणी आपल्या समक्ष बोलायसाठी आलेलो आहोत। खरं तर काल सारखा मोठा ग्रुप ज्याची विश्वसनीयता आहे त्याच्या लोकसत्ता या मराठी वृत्तपत्रामध्ये मुंबईतून महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या दुसऱ्या पेजच्या निवडणुका उद्या आहेत आणि त्याच्या पूर्वसंध्येवर अशा पद्धतीची बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे की भाजपच्या 400 पारच्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा दलित समाजात अस्वस्थता, हे या देशाच्या संवैधानिक व्यवस्थेसाठी हे या देशातल्या शोषित वंचित पीडित घटकांसाठी आणि या देशातल्या 140 करोड जनतेला भ्रमित करण्यासाठीचा दैनिक लोकसत्ताचा प्रकार भारतीय जनता पार्टी कोणत्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही। खरं तर ही प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचा हा भंग आहे। त्याचप्रमाणे हा आचारसंहितेचा भंग आहे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं हे डिफमेशन आहे आणि मोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन आहे। तेव्हा भारतीय जनता पक्ष या सर्व चार गोष्टींना आधारभूत घेऊन ज्या दैनिकामध्ये ही बातमी अशा पद्धतीनं प्रसृत करण्यात आली प्रसारित करण्यात आली या सगळ्या वर्तमानपत्र ज्या ठिकाणी प्रिंट झालं ते ज्यांनी प्रकाशित केलं ते आणि ज्या संपादकांनी या प्रकाशित करण्याला परवानगी दिली ते आणि या समूहाचे मालक या सगळ्यांना
आम्ही या चार गोष्टींच्या आधारावर कोर्टात खेचतोय. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये देखील त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार करतोय. आम्ही तशा पद्धतीची कायदेशीर कारवाई देखील सुरू केलेली आहे. हा मोड ऑफ कंडक्टचा जी काय आदर्श आचारसंहितेचं जे काही निभावण्याचं काम असतं जबाबदार वृत्तपत्रांनी, ते अत्यंत बेजबाबदारीने या वृत्तपत्रानं केलेलं आहे. आणि त्यामुळं तेवढंच नाही, हा आचारसंहितेचा भंग देखील आहे. हा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स जे दिशानिर्देश आहेत त्याचा देखील हा भंग आहे. आणि समाजामध्ये भ्रम पसरवणे, सोशल हार्मनीला डिस्टर्ब करणे, म्हणजे सामाजिक सौहार्द जे जपण्याचं काम समाज माध्यमांनी आणि जबाबदार नागरिकांनी करणे गरजेचं आहे, त्याचा देखील हा भंग आहे. आणि त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून या वर्तमानपत्राच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी आणि ज्या ज्या फोरमवरती आवश्यक आहे त्या सगळ्या ठिकाणी आम्ही याविरुद्ध तक्रार दाखल करतोय. आणि आम्हाला निश्चितपणाने विश्वास आहे की आम्हाला न्याय मिळेल. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट.